नमस्कार. आज 22 तारखेला रणजितसर निंबाळकर या प्रकरणातील 3 नंबरचा आरोपी शहाजी काकडे याच्या जामीन अर्जावर कोर्ट निकाल देणार होता, परंतु मित्रांनो, कोर्टाने शहाजी काकडे याचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे. अर्ज हा फेटाळून लावलेला आहे. गेली 15 तारीख ही कोर्टाने युक्तिवादासाठी नेमली होती. त्यामध्ये आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना वकील हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले की शहाजी काकडे हे निर्दोष आहेत आणि या प्रकरणाच्या बाबतीत शहाजी काकडे यांचा कोणताही संबंध नाही आणि त्यांना जामीन व्हावा. त्याच दरम्यान अंकिताताई निंबाळकर यांचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडताना सांगितले की शहाजी काकडे याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्याचे फुटेजसुद्धा या आरोपीने लंपास केलेले होते. तसेच शहाजी काकडे या आरोपीवर या अगोदर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेसुद्धा दाखल आहेत, असे काळे यांनी आपली बाजू मांडताना कोर्टासमोर आपले मत मांडलेले आहे. या प्रकरणाविषयी बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी शहाजी काकडे यांनी 5 तारखेला सुरुवातीला आपला जामीन अर्ज दाखल केलेला होता, परंतु कोर्टाने तो नामंजूर केला. त्यानंतर 15 तारखेला युक्तिवादासाठी त्यांना येथे हजर करण्यात आले होते. त्या दरम्यान आरोपींचे वकील आणि अंकिताताई निंबाळकर यांचे वकील यांमध्ये युक्तिवाद 15 तारखेला झाला. त्यानंतर अर्जाविषयक 20 तारीख ही कोर्टाने ठरवून दिली, परंतु 20 तारखेला कोर्टाचे विशेष काम असल्यामुळे कोर्टाने पुन्हा एकदा 22 तारीख या अर्जासाठी दिली आणि 22 तारखेला कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावलेला आहे. तर शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज कोर्टाने आज निलंबित केलेला आहे, रद्द केलेला आहे. कोर्टामध्ये शहाजी काकडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या दरम्यान अंकिताताई निंबाळकर या सुद्धा उपस्थित होत्या. त्या दरम्यान ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी अंकिताताई निंबाळकर यांची बाजू ठामपणे कोर्टासमोर मांडलेली आहे आणि अंकिताताई म्हणाल्या की राजेंद्र काळे साहेब हे नक्कीच आपणास न्याय देतील, आत्तापर्यंत असेच वाटते, असे त्यांनी उद्गार या दरम्यान काढलेले आहेत आणि त्या समाधानीसुद्धा आहेत. परंतु पुढे बरीचशी प्रोसेस होणार आहे आणि त्यामध्ये ॲडव्होकेट राजेंद्र काळे वकील हे आपली भूमिका नक्कीच चांगल्या प्रकारे भूमिका बजावतील. या दरम्यान राजेंद्र काळे आज म्हणाले की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला शहाजी काकडे यांचे नाव घेतले नव्हते, परंतु नंतर असे लक्षात आले की शहाजी काकडे यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटनास्थळी जे काही रक्त होते किंवा कपडे इतर काही वस्तू होत्या त्या नष्ट करण्याचा प्रयत्न हा शहाजी काकडे यांच्याकडूनच घडलेला आहे. त्यानंतर असेही लक्षात आले की कॅमेऱ्याचे फुटेज आहेत ते सुद्धा लपवण्याचा प्रयत्न शहाजी काकडे यांच्या वतीने करण्यात आलेला होता. एकूणच शहाजी काकडे हे मुख्य आरोपी या प्रकरणामध्ये ठरत आहेत, असे काळे यांनी या दरम्यान सांगितलेले आहे. राजेंद्र काळे यांनी कोर्टासमोर आपली बाजू पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या प्रकरणाविषयक सविस्तर मांडलेली आहे आणि जर आरोपीला आपण जामीन मंजूर केला तर आरोपी हा पुन्हा गुन्हे करू शकतो. त्याचबरोबर जे काही जामीन आहेत त्यांच्या जीवितांनासुद्धा धोका असल्याचे
या प्रकरणी ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी कोर्टासमोर सांगितले आहे. तर मित्रांनो, या प्रकरणाविषयक ॲडव्होकेट राजेंद्र काळे ही आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. मित्रांनो, रणजित सर निंबाळकर हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर चाललेले आहे, कारण या प्रकरणाचे वकील काळे यांनी सांगितलेले आहे की हे प्रकरण निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे, म्हणजे अतिशय गंभीर प्रकरण हे झालेले आहे आणि या प्रकरणामध्ये जामीन सहसा कोणाला मिळू शकणार नाही असेच वाटत आहे, कारण सर्वांनी सहमताने हे कृत्य केलेले आहे हे आता उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत आणि 6 मधून 1 आरोपीचा जामीन अर्ज कोर्टासमोर आलेला होता तो आज फेटाळून लावलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच बैलगाडा क्षेत्राला हादरवून सोडणारी ही घटना घडलेली आहे आणि यामधील आरोपींना कोर्ट सहसा सोडू शकत नाही, त्यांचे जामीन अर्जसुद्धा फेटाळून लावणार आणि त्यांना योग्य ती शिक्षा होणार असेच वाटते. काही आपले बैलगाडा प्रेमी यांचे तर म्हणणे आहे की आरोपींना फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे, कारण त्यांनी गुन्हाच तसा केलेला आहे. स्वतःच्या लहान मुलीसमोर निंबाळकर सरांची हत्या त्यांनी केलेली आहे, त्यांना कोर्ट कोणत्याही प्रकारची सूट देणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसे त्यांना आव्हान केलेले आहे की कोठेही दबावात न राहता आपण हे काम करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पोलीस स्टेशनला अगोदरच कळवून ठेवलेले आहे. तर या प्रकरणाविषयी आरोपींना अजिबात सोडले जाणार नाही हे नक्की, कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे आणि सर्वांच्या विचाराधीन हा गुन्हा आहे. सर्व मिळून हा गुन्हा केलेला आहे हेच शेवटला साबित होत आहे. तर मित्रांनो, यापुढे शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा कोर्टासमोर येण्याची शक्यता आहे आणि कोर्ट पुन्हा एकदा जामीन अर्ज शहाजी काकडेंचा फेटाळून लावणार हे नक्की. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.